जगण्या जगण्यात तुझ्या बापा गारबो आता काही खरं नाही ले जगा तुला मारते तुझ्या हो बापा आता तर बापा तुला सांगा तुझा वावरा जा तू गेला नाही बाबू बसणार रे बाप चुप बसणार बा हो चुपच बस सर्व अरे जगण्या आधी सा बादशाह आणून बसलो असं कार्य तू हा तुला काय सांगितलं तुम्ही वावरात जायचं गेला का तू हा जास्त रिकाम तो धंदे करून आला तू हा आराम खोरा सांगितलं तेवढं काम करत नाही बाबू असे वटे राखायचं काम न करू लोफर अशी ना हा पहिलेच तर बाबू बाबा आता चाललंच होत मी चाललंच होत ना कधी जाशील कधी चालला होता तू हा

माँ बाप माँ की अरे बाबू तु बाप भावना साऱ्या गावाचे तुले चांगला आह असेल लडू गेडू नको हा काहीच होत नाही ती नाटकं करता साऱ्या गाल तर माझ्या दाखवतात ते हा लडू नको नाही ना पण माप मामाला मारून राहिला माप मा

त्या दोघी नऊला बघाय टेन्शन घेऊ नको तू ते दोन्ही जायला आलं म्हटलं का पण मॅ मायाला मारून आल्यान माता ते मारलं मायाले अरे बाप हे मा बापले चालू आहे बासाय का जे नाटकं करतात ते काहीतरी प्लॅनिंग द्यायची त्यायची त्याच्यात नको लागू तू हा चला आपल्या घरी जेवण खावन कर बाबू हा त्याचे त्याच्या डोक्यातून काढून टाक तू काही नाही होत काही होत नाही हा, हा भजन चाल चाल ना घरी का हा त्यांच्या मग मी राहिले मारत नाही मायाला मारून आलं काय करा मला काय सुचून नाही राहिला भूषण चाल बर तुभी हा सरे पपटे का हो घोबडतोंडे तु कबलून राहिली हा पब नाही कबलून राहिला हा, हा, हा तुम्हाला सांगायला लागते वाटते तो गैली भी हा गरम धुनी द्यायला लागते वाटते का एवढ्यानं बजेट नाही बसला वाटते

तुझं सांगतो मी एकटाच नाही अशी लाईस हा हे बेकार आहे तुझी बायको तुला सांगतो तू तु मले मारून राहिला मला सोडून देतो आणि हिचा पिशार काढतो बायकोला पहिले तू हे तुझी बायको चटकेला आहे खायले हा गोड लागते दिले तू कसं मला सोडून दे रे बा मा कशात काही नाही रे बा बाय घेंदेन नाही आहे काही हा काम खोरा माई बायको चटकेला मग तू काय लय सुदास काय रे तू साऱ्या गावाला चटकेला हा तुले तुले समजलं नाही काय दोस्ताची बायको पहिले दोस्ताला सांगा की काय की काही हा तानी लाज वाटली का रे हा ते सांगून राहिली ना तू सांगून राहिला तिचं नाव काय लावला पोरखेड करणार हा काय लावला रे चुरान तुला माग खोटं वाटत त्या माउली तो मावली मावली होतो जे काय ते माउली बरं त्या माउलीचा फिशावर काढा गेल ना तो तो का तसा का बोलणार आहे का तुम्ही हराम खोराम त्यापेक्षा बेश्रम आहेत होतं हा तू तसा कबोल ना न की मी त्याला दाखी विचारलं शिर बबण्याचं माबा ऐको काय चालू आहे काय काय चालू आहे काय हं तू त्याने मला सांगितलं नाही पण आता तू त्या तोंडात सांगून राहिला की त्याला विचार म्हणून त्याला विचारतो ना आता मावली इकडे तू लवकर इकडे हा नाहीतर मग बबण्यासारखा माबा बायको सारखा तू या गाडींवर मी हा बंदा गात पिटायली तुले तुला माहीत आहे मग कसं आपल्या आपला दंदा कसा असते तो शिवलालचा लवकर इकडे बा शिवलाल मांग कोण लागला र बा मी ना काहीच नाही केलं ना नाही ना, ना मी कशात काही नाही बापा हो हे खोटे बोलून राहिले ना मला रगडा रगडा करून राहिले तुम्ही माया मग मी कशात काही नाही ना शिवलाल भाऊ बघण्याचा पिशार काढून राहिले की तुम्ही तस हा माऊली मागे घ्याल मला सांगायले माऊलीच काय खरं आहे का हा माउली बी त्यातलाच आहे ना फक्त माऊली नाग काढलं यातलं या धारा या माऊलीले याचा पिशार काढा चांगला आता सोडा याले तर अजिबात सोडत नाही मी इकडे लवकर माऊली इकडे लवकरे लावून लवकर इकडे बस मग तुझ्या पिशावर काढू का अरे बाबू मावली जाय रे भाऊ असं गा फेटालो फेटालो मारीन बरं तू हा बमण्याने त्याची बायको मारली तशी कसं तु या निघेन बरं मावली कसं मोकड्यान जाय तरीसा काय म्हणते ऐक तू अरे बाबू मावल्या जाय रे जाय रे बाबा शिवला आलो आलो रे बा आलो आता कसं आहे कधी गदे आहे आता आपल्याला झपके खाणं जात आता शिवला आपल्याला उलटा टाकतेस ना भाऊ हा लागला आपला नंबर फालतोडीचा घ्यायलाही पुरलं नाही तोंड काय करायला पुरलं असतं घरी गरम मग झप्याला पुरलं असत फालतू आला मी हाता माझ्या पायाले मग हांगलं आलं हे गोळ्या मावलेली झपकी आहे तरी गोळ्या हा याचा बजेट बसला आता हा हे ते कसं हे आता शिवले शिवलेली झपके पाहिजेत हा यालेच काल सोडता असं गाव मिळून माता घरी यायले शिवलेले हा ह्याची पूजा तिघेची पूजा झाली की मग शिवलेची पूजा करा आज कोणता दुधा धुईल आहे पहिले झपकू तर देत आले हां शिवल्याने पहिले कसं याची यायचा विचार काढू दे मग पाहू नये एखाद्या कांदा सापडला शिवल्याची आता आता फक्त डोळे शेका आठवून आता हां दुसरं काहीच नाव करू हो घे ना आता दाबून माऊली हा आले घरार गोटे आता बाबू मोठा बाबा बा शौकाने वेळेस आला तो पायल तमाशे हे ना आता पाय आता कसा टांगते तुला शिवलाल तो उलटा आता दाबून चांगलं बंदूकची गोळी भरती मागून माऊली तुला ऐकू येऊन नाही लगा येत लवकर की सपाटे मारू तुले ये लवकर लवकर इकडे इकडे लवकर आलो रे बा आलो तू यायच्या जरा आहे की हा माझा तुली उलटा टांगला घेईन ना म्हणजे आळासा हा हा आता लवकर तिरपा होय वर वर टांगतो तुला सारखा नाही टांगू रे काय का माणूस मी काहीच नाही ना मी काही नाही केलं काही काय दुधानं धुईलास का तू बी यायचे सामीला तुले दाखे विचारलो मी हा कार काही चालू आहे का काही चालू आहे का तू सांगतलं का मले सांगितलं का नाही ना हा हे कसं तुझे नाव घेऊन राहिले आता मग तू यायच्या सामीला समजा तुला माहित आहे आता कसं यायच्या बरोबर तुया पिशार काय लागेन की नाही मले हा तू पाट लाल गेली की बरोबर कबोलशीन की नाही तू काय खरं नाही रे आता आपलं दुपूट पाडते हा आता हा आता काही नाही आता किती काही केलं कातोळा केला आता वाचत नाहीस तू हा आता कसं बरोबर तुले मार खा लागते ला आता बमण्या पचकला ना झाला आता तुला भाऊ माऊलीले मारा चांगलं मारान चांगलं यालेस कौन सोडता आणि या बबण्याले मारा चांगलं या दोघांचाही पिशार काढा चांगला हे दोघे नाहीतरी मिळते जोडते आता याची सल्ला झाले असतील ना काहीतरी हो हे याय आहे दोघे जाय फिचार काढतोस ना आणि याच्यापूर्वी आता मावली बी आहेच हां हां याचा बजेट बसवतोच मी तू टेन्शन न घेऊ बाई टेन्शन न घेऊ बिलकुल टेन्शन न घेऊ हां पाय तू हे कसे का दुसऱ्याही संसार खराब करतात पाहिजेत दादा सगळ्या मावली आता काय म्हणणं आहे तू सांग आता लवकर काय हां कबोलतं की काय तुले सपाटे मारू हां की असाच लटकेल ठेवू काय म्हणणं काय तू सांग लवकर काय पट पट सारखा बोल त्यातून मग बस आता मी नको कसं कळई गरम करेल तुम्हाला कसं तिघेल मी फ्राय करीन रे भाऊ कढई मध्ये कसं कोंबळ कसं तैता तसा फटाफट तईन मी तुम्हाला कसं लवकर पटपट काय असेल ते सांगून द्या शिव लागले का तुला तरी चांगलं बा अरे नाही ना बा माझ्या काहीच नाही रे बा मला काही घेण्यात येणार नाही का कशात काही नाही ना रे बाबा कशात काही नाही ना शिवला काय मारू गिर नको दे सोडून आता हा बस झालाय आता हे हा जाऊ दे सोडून कसं माफ करून टाकल्या गेली बोलला बा नाम हा आता पाहि खरड पट्टी का ते जे झालं ते झालं आता काय जाऊ दे मारझोड करून काही फायदा पडणार नाही ते सोडून दे, दे।, आ, दे।, दे, दे हो जा हा जाऊ दे गावात दिले शेवटची वॉर्निंग देतो अटिसा कोणीच थांबू नका अटी अजिबात मला दिसली नाही पाहिजे तुम्ही या मी येतो तुमच्या घरात बोलायले हा तुम्ही मा घरात बोलायचो नाही बिलकुल अजिबात बी हा त्याला निघा आठवून लवकर निघा तोंडा काय करा आठवून लवकर हा बिलकुल थांबायचं नाही अटिसा बाबा सरपंच रे दाबून आता काल बोलला गळ्या म्हणतात मस्त शीन पाहून राहिल तो ना आपण आपल्या डोळ्यानं हा म्हणतात च भरला दिला त्यानं काढू हा बघला तो आता काय हा बिनला सारखे जा गेन उठून म्हणून मी हायतच बिनला सारखे उभे तुम्ही चला निघा लवकर उठू निघा काय काम आहे सा तोंडा घालून राहिले मा मी पाहून राहिलो ना तुम्हाला म्हणून राहिलो काही मी मोळा की काही म्हणून राहिलो का शब्द निघा लवकर निघा लवकर लवकर पया पया निघालो चला रे बंद आहे आज नाही चला कडे थांबू नका एक हा त्याचा तो पैन काय आहे चला चला काही थांबून फायदा नाही एड चला लवकर चला काही लेखा एवढा चांगला शीन जा मारा मारीचा पायात होतो हे याईन फाय पचका केला सरपंच सरपंच नामदेव मला चबोरले येईल तरी म्हणून बर मी मोडसांचा गळ पुरं मोडता आता घ्या दाबून हा हा आपत आहे आता काय पायाले भेटत नाही शिवल्या गरम होऊन राहा निघा ना आज तोंड फोन राहील तुम्ही माया निघा लवकर लवकर निघा म्हणणार गडा माऊली सांगत काय लवकर मिठू सारखा बोलत काय सांग ना तुम्ही शिवला मला कसं सार माहित होतो बा पण मी कसं लपवलं गडा हा आणि हे याच्यामध्ये बबण्याची काही चुकीने हे त्या बायकोची सारी चुकी आहे त्या बायकोनं बैकोल्या बबण्याली बायको हा नाही बबण्या शिरीपायत असा बबण्या म्हणे बी मले गळा मी असं करत नाही याच्यापडं लपड करत नाही मी मी मीन म्हटलं याला गड्या संधी काल गमवून राहिला चांगला भेटून आला मारून घे बरं असं आहे का ते बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल ना हा बरं बरं तिच्या बापाला आता फोन लाव तुम्ही एका मिनिटात हां काय याचा खाळा निवाडा लगेच तिच्या बापाला बोलावून घेतो ओटीसा आणि काय यायचं शाळामुळे कायच हो हा मी शिवलाल बोलून राहिलो तुमचा जवळ हां कुठे आहे तुम्ही बोला बोला पाहुणेबा काय म्हणता बा पाहुणेबा पाहुणेबा ना गुरु हा जवळ मेला तुमचा हे तुमची काट्टी घेऊन जा लवकर हां इकडे लपडे करून राहील लवकर आणि लवकर पटकन घेऊन जा हांच्या खाऊ नका माया काय बोलून राहिले पाहुणेबा तुम्ही नाही जे आहे तेच बोलून राहिलो काय बोलून काय राहिले तुम्ही हा काय तुमच्या काय गोया ठरल्या का आता मा ले एक लेखर राजा एक पोरगा दहा बारा वर्ष तुम्ही म्हणता तिने लफला केला हा काही बोलता का राजा हा काही बिल हाय घेऊन घ्या हा मा पुरी बदनामी करता तुम्ही हे खोटं वाटत असेल तर माझ्या गावात येऊन पहा तुम्ही खाया तो पहा तमाशा हा गावातल्या चार चौक चार लोकांनी विचारा तुम्ही माझ्या चौकशी करा मग मला म्हणा तुम्ही हा हा तुम्हाला सांगून राहिलो मी प्रेमात आहे तुम्ही तिचा भुगा पाडी ना ठिसा लो लो मने, मने, मने हा लवकर या लवकर घेऊन जा हे तुमची अबला इकड लवकर हा तुमची पोरगी मला वागून नाही ते लवकर घेऊन जाते चळेल वानाजी काय बन काय बन मला काय सुसून नाही राहिलं राजा आता हा कसं काय करा हा काय राजा हे तर बा मला अटॅक यायचे रामायण बा हा तुम्ही राजा धक्का दिला ना बा धक्का दिला ना तुम्हाले असं सांगता बरोबर धक्का बसून राहिला तर मावर काय भीत तशी माझी बायको दुसऱ्या बरोबर गेली तर हा कसं वाटत मला तुमची पोरगी एवढी बताल कशी हा लफडेखोर कशी हा तु तुम्ही लफडेखोर आहात काय हा तुमचे संस्कारात का असे काय बोर्गी अशी नाही ना बापा आणि बा नाही काय सांगू काय काय सांगू 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 नका तुम्ही तुमची पोरगी अशी होती की तशी होती आता मेळा तिले कसं पकडलेलं आहे हा तुम्ही लवकर या अडीचा आणि तिचा तो धडलेही पकडेला आहे मॅ लवकर या अडीचा काय आहे तो पहा तुम्ही हा लवकर झटकनी पटकन हा बिलकुल कसं टाइमपास करू नका काय आहे तुमची हडवा घेऊन जा तुम्ही घरी बोरी मला वागून नाही लवकर घेऊन जा ते काय हा बरोबर येतो 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 बाबा तो नाही लवकर या अर्ध्या घंट्याच्या अंदर अंदर सांगून राहिलो मी तुम्हाला हा टाइमपास चालत नाही आपल्याला बिलकुल खाळा निवाळा आणि हे लवकर तुमची केस घेऊन जा मा घरून फालतू कसं माक्षाला बला लावू नका हो बा येतो ना येतो अर्ध्या घंटेच येतो आलोच आलोच बस सदरा घातला बस आलोच ना आलोच या लवकर लवकर ठेव तुम्ही हा लवकर या मी कसा अर्धा घंटा वाट पेल मग पुढे काय करील याची काही गॅरंटी नाही हा सांगून राहिलो हो 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 आलोच आलोच बा आलोच मायशी दलिंद हाडवा हां हां हा, यावया दिली सोपते का हा मापुरी सोपते का हे का मग हा, हां सांगा आता हां माझं म्हणते म्हणतेने लफडं केलं सांगा आता कसं करा हवया हां जीव द्यायची पायी आडली की नाही मापुरीनं वावर आता लगत झाल्या अरे पोरगाय दिले बारा तेरा अशी धंगळे करून आली बा हा कसं करू नये देवा मी कसं करू हां येऊ काय रोगरचा डबा येऊ काय देवा मीनं काय पाप केलं बापा ही अवल्यादवशी टाकली हा हा जवळ म्हणून राहिला तुमच्या पुरीन लफळं केलं देवा कसं हे कसं हा काय करू कसं करू हां कसं करू मी चाल आता धडसा आपल्याला प्रत्यक्ष जाऊन पाहा लागेल काय काय नाही चार जाऊ गेली लागेल गार लिहिले हां आणि हा जवळ बी आपला बाब कसं ना शिवला का सुद्धा आहे का हा 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 आम्ही बावून मुंजे आहे ना हा याचं पहिले पाहा लागेल मला मग काय कसं निर्णय घ्यायला ये लवकर थैली होतं ना लवकर निघ त्याच्या गावले जाय आणि काय येतं पायतू हां त्यानं पुरेल जास्त मारा तशी लगाचा फालतू कसा हा बी बघा जायना फालतू तर राज्यात तशी हा बी हां चाल पटकन चाल 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 पटकन इकडे व इकडे व फ्री लोक काय लोक राहिले तुम्ही आणि थैली घेऊन कुकडे चालले बापा कशी करायला काय सांगू डोक्याले टेन्शन आहे बापा टेन्शन आहे आपल्या आपल्या पुरीला गेला म्हणतात आता मला जवळला फोन आलता ना लवकर या म्हणे काय मग तुमच्या पुरेला जीव घेतो म्हणे मी हा चाल बर अनभर बार लवकर थैली पटकन जा तुम्ही काय बाबा तुम्ही त्या बात खबरला जवळच ऐकून राहिले तो काय बोलते काय नाही त्याच तर त्याला भान नसते बापा आपल्या पुरीवर राह घेऊन राहिला न आणि तुम्ही त्याच्या ऐकून राहिले आणि चालले मोठे थैली घेऊन अरे गावाचा बापा जाऊ आपला बोगस आणि तुम्ही त्याच्यामधलं काही ऐकू नका काही का जाऊ दे नाका त्याचं चा सगळं चांगलं असेल तो काय बापा तो लय बदमाश आहे लय खांडू खराबी आहे तो पण करशील काय ना तू ह आता फोन आला तर जास्त लागते ना बापा नाही म्हटल्यान चालीन काय हा कसं जा लागेल ना काय काय नाही तर कसं आहे आता तो फोन करून बोलून राहिला एवढा गरम गरम मधी तर कसं त्याचे दोन शब्द ऐकायला लागतील मले जर तडसा जाऊ नाही गेलं तर अजून तेही मोठे तुम्ही एवढी काही घाई गरब करू नका बरं मस्त जेवण खाऊन करा मस्त आरामशीर जा आणि एवढी काही काळजी करू नका की पटकन गेलो पाहिजे आपण हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे काही एवढं घाई गरबड करू नका तुम्ही आपल्या जवळ माहिती आहे की तुम्हाला शिवल्या कसा आहे आणि काय एवढं टेन्शन घेऊन राहू जा मस्त आरामशीर तुम्ही आणि काही नशी झालं तरी तो काय आहे बाबा आता काही बोलते तर मग काय बोलते त्याला नक्की पैशाचं काहीतरी काम पडलं शिर म्हणून तो असे फोन करून आणि तुम्हाला लवकर बोलावून घेऊन राहिला नक्की तेच आहे असो पण आता कसा फोन जास्त लागते ना हा नाही म्हणता येत नाही हा ते माझ्या काही लक्षात नाही येऊन राहिले बापा हे मी आपल्या पोराला बोलावतो मंग्याले मंग्या मंग्या रे इकडे रे काय म्हणता पाय रे बापा काय म्हणून राहिला बाबा काय म्हणता बरे जाणार या म्हणे लवकर घरी या म्हणे झालं म्हणे बाबा काय पांढर गोड सांगितलं काय कामाचा काही राजा काही म्हटलं ऐकू नका तुम्ही आपल्या खलास व्हायला ना त्याच्या लागून तू काही खरं नाही पैसा भुकीला जाऊ यायचो त्यांना नंदा लागू त्या आपलं काम करा गरम राह बाबा त्यानं काही नाही गेलं त्या बहीणनं गेलं म्हणतात तिथं मग बा लफळा <laughs> म्हणतात तिचं पकडलं जाणं वेळा जवळ हां तेच आहे बाबा त्याचा फोन आला तर मला त्या जवळचा ते सांगितलं मला त्यानं फोनवर हां आणि तू म्हणतो त्याचे पैसे लागत असतील आणि खरंच असलं तर मग हां मग काय जाऊन काय आहे तर हां कोथून पाहून राहिले दोघे मायले का हा असं काय पण मला काही विश्वास वाटून नाही राहिला बाबा माई बहीण तशी नाही ना हां तशी आहे का माईबाई काही बी हां तो काही नाही तो मा बहीचं बदनामी करून राहिला तो त्याचा काहीतरी मतलबच आहे शिवलायचा मतलब आपल्या जवायचा काहीतरी हा तो तसा आहे बाबा त्याच्या लक्ष देऊ नका तुम्ही दोघं माहिती काय ऐकणारच नाही टिपरू टिपरू गायच सांग तुम्ही चाले बाबा मी येतो बापा खाया काय नाही मला पाहा गे बाबा मुड केस दिलात मी त्या खरी ना जाऊन काय हा तुम्ही कसा तुम्ही कस त्याच्या नाव बोट मोड सांग तुम्ही कसं जवायच्या विरोधातच आहे ना हा येतो बापा मी पाहतो खायचं ऐका ना बाबा पोरगा काय म्हणून आपलं तर ऐका ना चाललाय बापा माणूस काहीच ऐकत नाही काहीच ऐकत नाही आमच्या म्हटलं अरे आई फालतो मा बाप तटलो जाई ना हात हालत घरी काहीच काहीच नाही तटी साधो काहीच फायदा नाही नाहीये हा फालतो घर रिकामे ठोले हे नाते तटी अरे बाबू अन खरच असलं तर हे रे हा मग काय करशील रे बापा मग काय करशील जाय ना जाय बापा मागे बापा तू बी जाय ना हा काय आहे तर पाय बापा आई त्या चातळ्या जवळ माझा सांगी विश्वास नाही हा तो माणूस काहीच कामाचा नाहीये हा मी मी काही जात नाही जाय ना रे बाबू जायना ना अशा गोष्टी कोणी खोटं नसते सांगत ना बापा जाय रे माझी नाही लागून राहिला बापा त्या बाप बापाटा चालला ना रे बाबू एकटा चालला ना ती मारझोड झाली तर मग काय करशील रे का कर। बर ना सोबत पाहिजे बापा कोण ना कोणी जाय बरं लवकर बरोबर आहे तू म्हणून ना मी जातो बाबा जातो तू काही शब्द मी आता हे करत नाही जातो ना काय माहित नाही बाई या पोरीने बी आता कोणता तितंबा केला तर या माणसाला इथे मी बोलून बसली की काही नाही बापा काही नाही शिवलाला आपला जवळ बदमास आहे पण काय सांगा बापा आपल्या पोरीने काही केलं काय काही सांगता येत नाही ना ते वरचटच आहे ना आपली पोरगी बी आपण जरा बोललो तरीसा तर शिवल्यानं आपल्याला काढून दिलं खालची वर मान्य करता आला आपल्याला खाली मान घालून चालला हा लागल आपण शब्द नाही बोलू शकलो किती भांडण मोडतो आपण हे लपल्याचं मॅटर आहे ना याच्यात काय बोलणार आहे आपण काहीच नाही बोलू शकत हा ह्याच्यात थांड्यातच नाही पडेल पुरत काय आपल्या घरावर गोटे घेता पण आपल्याला काही घेंद नव्हतं ना पण आपण त्या डोळे शकून ना खाना ऐकून राहिल मस तो मस्त झोडणं चालू होते ना बबण्या मावली शिवल्या चांगले पादव पादव झाली चालू होती मारामारी तडसा मस्त आम्हाला पावद्याला होत नाही तुम्ही मत बाबा फोडला नाही नाही करू तसं नो करू काय राजा रामदेव भाऊ शेक्याचं काय करतं पाहिल्या तरी जाते का ते कोणाला आपल्या जगत मारतांनी पाहिल्या जाते का तुम्ही लोक निक निर्दयी आम्ही निर्दयी नाही ना आम्ही सारे भांडण मुळे पाहतो खरच नामदेव बरोबर आहे तुमचं असं लोकांचे भांडण म्हणून आपलं काम आहे आणि हे असं पाहिलं जाते का माझ्याने जाय सांभाळूनच असते आता तुझ्या घरा लक्ष ठेवतो बा तू नाहीतर मग कसं अशी आपत येते बरं हे बेकार ना दा काही काही आपत येत नाही मा घरी अ आपल्याला खूट तयारच असते पोलीसवाले फोन लावू आले कल्पना देऊ का आमच्या गावात असं असं झालं म्हणून हा सांगू काही लवकर पोलीस स्टेशन फोन आपल्याला काही करायला लागत नाही बा सरपंच काही फोन मोन लावू हो नका काही घेणे देणे नाही आपल्याला त्याचं बाप पुण्य ते पाहिजे झायचे हा आपण कुठे घरा कुठे घेता ते पोलीस आले येतील चौकशी करतील आपलं नाव रगडतील कोणा सांगितलं तुम्हाला देईन सांगितलं या आपत ना तो बबन्या माऊली मार खाऊन राहिली ना ढोरासारखं त्या बैली मारून राहिला तो शिवल्या हा बरोबर नाही ना आपण कसं आता मी आता गात सरपंच आहे बा माझ्यानं पाहिल्या जात नाही या गोष्टी ते तर मारू द्या काही करा नाही लागत आपल्याले आपल्याला तडसा उभं नाही राहू हा काढून दिलं जाणं आपल्याला त्याचं पाप्पून ते पाहिजे लपडे करायला लागते आपले विचारलं ना हा लपडे करणं कसं सुखात समजते आता झपके तर खास लागतील की नाही खाऊ द्या चांगला अरमान ना मार तशी ते फरात खाऊ द्या हा काही नाही करावं लागत आपल्याला पटलो बा आपल्याला लांबदे बो हा झोडू दे चांगले मजबूत हा तर सुधारतीन ते आणि याबरोबर तो शिवले झोडा लागते बरं तो बी म्हणजे बोगस आहे हा त्याची म्हणजे बायावर नजर बुडी बेकार आहे बरं थांबा चानक भेटू द्या फक्त हा शिवल्या कुठे ना कुठे कुटी सापडू द्या मग पाहू त्याचा बजेट कसं आता आता नाही काय करू शकत ना आता सारा गरम आहे थांबा एखाद्याच्या या तावडीत सापडला की मग त्याचं झोपूट पाडू आपण अंदारा भाऊ शिवल्या आपल्याला सोडणं नाही राजा त्यांना आज आपला अपमान केला तुटून आपल्याला काढून दिला त्यानं कसं त्याचा बजेट बसून आहे आपल्याला त्याचाही बजेट बसू आता हे माऊली बबन आणि त्या शिवलालच्या बायकोचं शिवलाल काय करते हे पहिले पाहू आपण हा हे महत्वाचा विषय आता हे या तिघाईचं काय करते हा ते महत्वाचं आहे काय करणार काहीच नाही करणार ते शिवला हा शिवलाल फक्त मात्र करू शकते दुसरं काहीच नाही करणार नाही तुम्हाला शिवलाल तसा दिसते तसा नाही बरं तो डोके बाल माणूस आहे हा डोकस चालते बर त्याच दिसते तसा नाही त्याच फोन फानी सुरू झालं फोन लावण लायलाच पाहिजेत ना स्वतःची नायकोचा लपलो करून राहिली राजा कोणाला काय वाटणार वाटणार नाही राजा हा एवढे काय निर्दय लोक असतात काय वाटतेच ना काही नाही राजा कोण आता काय होते काय नाही तर पुढे समजते आपल्याला शिवलाल काय करते काय नाही रोंग ढोंग पण राजा सरपंच हे खांडो लय वाढले व आज का काय हा लोक काय कसे काय बैकून राहिले हेच नाही समजून राहिलं वा मले लय म्हणजे बेकार लोकवर कामं झाली हो आता हे बापा दिवशी दिवस बदलत चाललं ना आता सर आपल्या वेळेस आपल्याला झेंडपो समजे ना आता लांडलेले नाही करायली समजते काय काय नाही इथं म्हणून हे कांड वाढून राहिले काय आपल्या अक्ती होत आहे काय आपण दहावी लोक हंड्रेड रुपया म्हणजे हाफ चेड्डीवर गेलो ना शाळेत भाऊ ॲडवान्स जमाना आहे आता हा स्मार्ट आहे स्मार्ट जाऊ द्या ॲडवान्स हाजून अॅडव्हान्स हाज काय शिंधे नाही चला आपण घरी काय ला उपाय तापायचे मरता जेवणं खावणं करून मग पो काय आता हा चला 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 किती बदमास आहेत रे वा हे हा तो नाव घेते तिचं तो घेते तिचं हा माऊली बबण्या शिवलाल हे छरी चार चार रंगाचे झाले हा बरोबर एकामेकाला कलतात रे हे सांग सारा बावनपणा भरे लभू हे काय कबुलणाऱ्यात काय हा हे सारे बावनात तो माऊली होत लोक नाही नाही घरी झाचाही हात होता या कांडा पाय आता कसा बोलला तर हा चिवलांना बरोबर बटणीवर <मगाई> आणला किंवा त्याले सांगा आता लाजणी वाटली त्या शिवल्या बाय खुलीया खानीजी किती बोगत आहे रे बाई हे हा, हा? किती लाज लाज ऐकली बाई ना काय करशील तू मला सांग ना काहीच न करू शकत आपण आपले मंत्र बोध होईल होते तरी सा आपण बोललोत नाही लि का पण या नामदेव घोर गेला ना म्हणतात बोलला नाही तर मस्त तरी ऐकायला भेटलो असतं कीर्तन अरे ऐकायचं काय करतो लाज जाय धंद्यात नदी हा तू म्हणतो ऐकलं असतं ऐकलं असतं तू इल का जायला असल्या का निख हेमार थोत्री हा तुला तेच पाहिजे नुसता हा लोकही जाय केली तो बर मोतीराम चालला ना मोतीराम इकडे रे तू गळ आलो आलो का रे काय म्हणता रे अरे काय रे गळ्या तू वायरी किती बतालाय रे गळ्या हा त्या भोबिना सोबत कांड होतो ना तुम्हाला वायरीच काही लाज वाटतील का तुझ्या वायरी लि तुला काय माहिती आहे की नाही बा का मला माहित असून ना असून मी काय करणार सांग तू मला हा माझ्या हात टेकेला गळे याच्या पुढे हा काहीच मी काहीच करू शकत नाही मला सांगून मी काही फायदा नाही म्हणून का माहित असून ना असून मी काही करू शकत नाही हा लाज जाय धंद्यात नाही हे हा पुर बिनलाचे काम आहे काय लेखा माणूस आहेस तू तुला काय काही करायला पाहिजे उठक पटकले का हो तुम्हाला पोरगान वायरी आहे ना हो पुऱ्या गात आली ना इज्जत हो मामातलं ऐकतात काय ते हा हां मामहातलं नाही ऐकत ना बा मला काढून दिला दे घरा या बहीर हा ढुंगणाला मारून माया मी असतो लकडून खाऊन राहिलो बा बुडाबुडी हालत इकडे आणि काय पाहू मी त्याचं मला जी इज्जत नाही तर राह त्याची इज्जत काय भाऊ मी त्याचं ते पाप पुण्य पाहतीन भाऊ मला काही घेणं देणं नाही हा आपण हात वर करेला मला माहीत पडो नाही पडो मला काहीच करावं लागत नाही पण तू बरोबर आहे आता कसं अवल्यात सुधी नाही आहे तू काय करणार आहे पण कसं असं तुझ्या बाहेरील शोभलं नाही करा एवढा मोठा पंधरा सोळा वर्षाचा पोरगा हन अशी बाई ढोंग करून राहिली काही लाज वाटते त्या बाईली हा का उत आलं माणसाली की काही समजत नाही हा पंधरा वर्षाचा पोरगा की वीस वर्षाचा आहे काही घेणं देणं नसते फक्त कसं असते काम कामपाई हा असं असते ते हा आणि त्याला आता आपण काही करू शकत नाही ना त्या वायरीचा पुरा लावला पिशार काढणं पुरे दाबून हाण्ण लावली हा पुरी म्हणजे धुपुडत निघय मारखान बी बत्ते का ती मारखोन बत्ते काय ती अरे ते काहीच बदत नाही तुला सांगतो हा तिचा बाका होत नाही शिवलालनं किती मारलं तर काहीच नाही हुई नाही करत ती चुई नाही करत काहीच नाही होत तिचं ते तर आम्ही आमच्या डोळ्यानंच पाहून आलो बा किती मारलं त्या शिवलालनं तरी तिला काय म्हणजे तिचं काहीच नाही बाली बाका झाला नाही हू नाही केलं तिला चुई नाही गेलं तू 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 म्हणतं तेच खरा हा होता तिच्या बरोबर तिचा यार त्याला त्याला जोडलं की शिवलालना हा त्याचा त्याचा पिशर काढला की नाही बाबा त्या बबन्या अरे दाबून हाणला त्याले हो उलटा टांगून टांगेला तर डिसा आता कसं त्याला तेला तैनार आहे म्हणतात तू शिवला हा असं चालू आहे बासा हा म्हणे बा तो काय माहित आता शिवलाल काय करते था? करत नाही तो काहीच नाही करत तो हा सर नुसतं त्या त्याच्यानं काहीच होत नाही शिवले ही ज्यानं हा काही सांगू नका मला तेलात तैते फयते आम्हाला बा त्यांना काढून दिलं दडुसने आणि आम्ही अडसा येऊन गप्पा करून राहिलो आणि ते चुले सांगितलं आता हा काय आहे कुठे गडू ह्या लफलेजी विषयी घेऊन बसली त्याचा बापूंने तो बहीण आपल्याला काही घेऊन देणे चाला चल बाप्पा चाल आता तुलेच काय करायला लागते आम्हाला काय करा लागते काय कसं आता मला बोलाच काळ नाही हे हा वच झाला आता आणि साहेब तुम्हाला तो सोडत नाही मी कसं तुम्ही पापाचे भागीदार दागीदार हा तुम्हाला दोघाला सोडत नाही मी आता इतकी जबाब येऊनच राहायला काय आता UH! ना मी आता काय काय म्हणते होतं माझा सासरा हा हे ठेवत नाही की मी खूप इथं कसं खुटी उपटच हा तुम्ही शिलाल हो खुटी उपटच करा झुळा चांगला डबल असे करत की नाही करत हे तुला मी ना तुला आता खरोखर सांगितलं जे आहे ते सोडणार बा सोडणार आता आम्हाला मारू नको ना शिला कसं नको ना कसा खोटा बोलला तू त्याची सजाय तुले ते हा तू आता चुपचाप फ्राय तू बिलकुल शांत हा तुम्हाला साहेब पाणी नाही खायला नाही काय हा उपाशी मावली तू गुतलो साहेब तू कसा पांडे बसेला का किती वाटत उलट टाकून दे ना त्याची बायको लोफ र मला मारखा लागून राहिला तिच्या पाय हा तर लोपलं केलं आता आली भोगाशी करायचा आता काय करशील तुमच्या बरोबर मली झपके झपके गुण राहिले मला उलट टांगलं ना मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की यापुढील भाग बनवला पाहिजे तर कमेंट्स करून सांगा आम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर व्हिडिओ पोहोचवा